नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी पर्यटनाच्या क्षितिजावर गेली तीस वर्ष सातत्यानं कार्यरत असलेलं आणि स्वकर्तृत्वानं झळाळत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वीणा पाटील भारतीय पर्यटन उद्योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर सुप्रतिष्ठित करत असताना मराठी मानसिकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना आणि वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवत एकूणच भारतीय पर्यटन उद्योग क्षेत्राला वीणानं निश्चितपणे नवीन अशी झळाळी नवचैतन्य पुरवलेलं आहे जून दोन हजार तेरामध्ये वीणा वर्ल्डच्या रूपानं वीणानं एक नवा डाव मांडला आणि पर्यटकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला या सगळ्या संदर्भात माझ्या मनामध्ये कुतूहल आहेच पण त्याहीपेक्षा अधिक कुतूहल आहे ते वीणा वर्ल्डच्या युरोप सहलींच्या संदर्भामध्ये आता युरोप सहल म्हटली की मनामध्ये अनेक प्रश्न अनेक शंका आणि क्वचित कुशंका सुद्धा येतात त्या सगळ्याची उत्तरं मला अगदी मनमोकळेपणानं वीणाकडून घ्यायची आहे त्यामुळे पर्यटकांच्या या मंचावरती वीणा मी तुझं स्वागत करते आणि अगदीच करते पहिल्यांदाच सांगून टाकते की अहो जाहो असा औपचारिकपणे मी तुझा उल्लेख करणार नाही आहे चक्क एकेरी प्रेमानं हाक मारणार आहे अगदी अगदी आणि तुमचा तो अधिकार आहे वीणा अफोर्डेबल टुरिझम हे वीणा वर्ल्डचं अगदी स्थापनेपासूनच तुमचं ब्रीद आहे महागाई इतकी आकाशाला भिडतीये अशा वेळेला सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये हे पर्यटन तू कसं काय आणणार आहेस बरोबर आहे चॅलेंजिंग आहे तसं थोडंसं तुमच्या प्रश्नाकडे येण्याआधी मला महाराष्ट्राचे आभार मानायचे आहेत आणि ते एवढ्याचसाठी की सर्वश्रुत आहे सध्या की दोन महिन्यात आम्ही कंपनी लॉन्च केली विणावळचा जन्म हा कोणतंही प्लॅनिंग न करता खरं तर दोन महिन्यात झालेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे पाच महिन्यांनी चौदा हजार पर्यटक या वर्ल्डच्या कुटुंबात सामील झाले काय वाटते हां म्हणजे हे खरोखर इनक्रेडिबल आहे म्हणजे आमचा जर्नी जसा इनक्रेडिबल आहे तसंच हे सुद्धा की एवढा हा पाठिंबा किंवा एवढा सपोर्ट हा पर्यटकांनी दिला त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचे आभार मला मानावेसे वाटतात आणि त्याचबरोबर वर्ल्ड उभं राहण्यासाठी आमच्या ज्या बँक्स आहेत आमचे हितचिंतक आहेत किंवा एवढे पर्यटक आल्यानंतर महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपले सग आमचे सगळे सप्लायर्स वर्ल्ड ओव्हर सगळे पसरलेले आहेत म्हणजे कारण हे पर्यटकांनी सगळीकडे बुकिंग केलं युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड त्याच्यानंतर साऊथ इस्ट एशिया चायना कोरियापासून सगळ्या टूर्सना त्यांनी बुकिंग केलं आणि भारतात अर्थातच केरळ हिमाचल राजस्थान भरभरून पर्यटक या ठिकाणी जाऊन आले आता हे सगळं होत असताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे कॉन्स्युलेट्स त्याच्यानंतर टुरिझम बोर्ड्स आणि आमचे सप्लायर्स यांचा है। सपोर्ट आणि तो त्यांनी इतका मनापासून दिला की या सगळ्या आपल्या म्हणजे आपल्या गप्पांच्या प्रवासाला सुरुवात करताना मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात आणि थँक यू व्हेरी मच विडा तुझ्या नकळत तुझा, तुझा उल्लेख मी खूपशा कौतुकानं पर्यटनाची राणी असा करत असते आणि तो किती सार्थ आहे याचं मला म्हणजे याचा निर्वाळा मला तुझ्या बोलण्यातनं मिळतोय हे सगळ्यांचा जो प्रतिसाद तुला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद याच्यामागे सुद्धा श्रम आणि तू दाखवलेली कल्पकता आणि तू निर्माण केलेला विश्वास हा सुद्धा महत्वाचा आहे तू असं म्हणते तेव्हा मी तुम्ही असं संपूर्ण वेणावळच्या संदर्भात म्हणते हे अध्याहतच आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की एकदा तरी आयुष्यामध्ये आपण युरोपची सहल करायची पण आता अफोर्डेबल टुरिझम आणि युरोपची सहल म्हटल्यानंतर जो वजनदार खर्च समोर येतो ह्या सगळ्याचा मेळ कसा घालायचा खरंच चॅलेंजिंग आहे म्हणजे आज महागाई इतकी वाढते म्हणजे त्याविषयी मी काही बोलायला नको विमानाचं भाडी वाढत आहेत त्याच्यानंतर इवन विजा कॉस्टपासून आणि सगळ्या गोष्टी म्हणजे डॉलर युरो या सगळ्यांमध्ये इतके चढउतार आहेत की कसं अफोर्डेबल करायचं टुरिझम ह्या मोठा भाग आहे बरं अफोर्डेबल करायचं म्हटलं तर ते खऱ्या अर्थाने झालं पाहिजे तिथे कुठेही चिटिंग नको गिमिक नको अशा तऱ्हेचं आपलं नेहमीचं कल्चर आहे आणि त्याच्यामुळे हे मोठं चॅलेंज आहे त्याचं प्रेशर आम्हाला सगळ्यांना आहेच पण ही एक मनापासूनची इच्छा आहे म्हणजे नवीन कंपनी सुरू केली आहे आणि पर्यटकांना खेचण्यासाठी कॉस्ट कमी ठेवायचे आहेत हा भाग खूप कमर्शियल आहे पण त्याचं पर्सेंटेज अगदी थोडं आहे ह्या सगळ्या पाठी महत्त्वाची भूमिका अशी आहे की ज्या पर्यटनाने आम्ही सुधारलो किंवा जी जी मंडळी आपल्याला प्रवास करताना दिसत आहेत त्यांच्या चालण्यात बोलण्यात वागण्यात विचारांमध्ये खरोखर बदल जाणवतो म्हणजे इतके वर्ष प्रवास केल्यानंतर पर्यटकांमध्ये घडणारं एक जे परिवर्तन आहे हे मला सतत दिसत आलं आहे पण बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांना हे पर्यटन नाही अफोर्डेबल होऊ शकत नाही परवडत कारण प्रत्येकाला कारण पर्यटन हे अन्नवस्त्र निवारा या गरजा झाल्यानंतर जर मग काही बचत असेल तर त्याच्यानंतर पर्यटन केलं जातं खरं पण जेवढं अन्नवस्त्र निवारा हे महत्त्वाचं आहे तेवढंच अशा तऱ्हेने फिरणं आपल्या रोजच्या राहणीमानात बदल करणं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाणं हे आपल्याला खूप घडवत असतं म्हणजे विचारांमध्ये बदल घडवत असतं आचारांमध्ये घडवत असतं आणि मग ते पर्यटन का बरं सगळ्यांना अफोर्डेबल होऊ नये असा एक साधा विचार मनात नेहमी असतो आणि मग त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटत असतं की म्हणजे भाजी मार्केटमध्ये मा गेले तरी मला असं वाटत असतं की भाजीवाली कुठे पर्यटन करत असेल का बरं म्हणजे तिला जर आज ती फक्त कुठे तिच्या कोकणात जात असेल किंवा आणखी कुठे जात असेल तिला मी कुलू मनालीला घेऊन जाऊ शकेन का हाय हे विचार माझ्या मनात कायम असतात आणि मग हे जर करायचं असेल आणि माझा एक विश्वास आहे किंवा आम्ही आता संपूर्ण कल्चर आमच्या विणावळचं तसं आहे की जर एखादी गोष्ट करायची म्हटली तर सगळे फोर्सेस तुम्हाला साथ देतात तुम्ही मनापासून देता त्याचा प्रयत्न करत असेल मात्र अगदी खरं हां आणि विणावळने हे दाखवून दिलं आहे की अदरवाईज एवढी कंपनी उभी करायला एक वर्षाचा प्रोजेक्ट तर करावाच लागला असता okay. ते आम्ही अगदी कमी वेळात करू शकलो त्याचं कारण होतं की सगळे फोर्सेस त्या एका ध्येयाकडे प्रेरित होऊन कामाला ला लागले होते आणि त्याच्यामुळे हे झालं मग अफोर्डेबल टुरिझम काय आहे आपण जर त्याच्यासाठी सुद्धा असे प्रयत्न केले तर आपण खरंच करू शकू म्हणजे आज जो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात किंवा मुंबईला येणं सुद्धा ज्याला परवडत नाही आहे ह्या माणसाला मी कुलू मनालीला नेऊ शकते का बरं हा विचार माझ्या मनात आला आणि मग कुलू मनाली कसं अफोर्डेबल करता येईल जो आज महाराष्ट्राच्या बाहेरच ज्याने पाऊल ठेवलं नाही त्याला मी कुलू मनालीला नेऊ शकेन कुलू मनाली जो करतो आहे त्याला मी देशाच्या बाहेर नेऊ शकेन का हा विचार आला की म्हणजे तो जर देशाच्या बाहेर गेला तर ते त्याला कळेल की भारताबाहेरचं जग काय आहे आज आपण जरी टी व्हीवर बघत असलो ना तरी टी व्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात बघणं ह्याच्यात खूप फरक आहे त्याच्यामुळे तुम्ही ते अनुभवता तिथे गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट अनुभवता साऊथ इस्ट एशियाला त्याला नेल्यानंतर देशाच्या बाहेरचं जग त्याला त्याची ओळख करून दिल्यानंतर मग असतं की तो युरोपला जाऊ शकेल का तो अमेरिकेला जाऊ शकेल का आणि शेवटी मग सातही खंड तो पार करू शकेल का अशा तऱ्हेच्या भावनेतनं हे अफोर्डेबल टुरिझम आलं आणि ह्याला मग अनेक गोष्टी आहेत आणि नुसतं बोललो नाही तर हे आम्ही गेल्या पाच महिन्यात करून दाखवलं मला हे इतकं भन्नाट वाटतं की तू आत्ता भाजीवालीचा उल्लेख केलासो मला इतका आवडला म्हणजे निम्न स्तरातल्या मंडळींनासुद्धा पर्यटनाची सवय लागावी आवड लागावी ते स्वप्न त्यांनी पाहावं आणि त्या पूर्तीसाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि त्याला तुम्ही अफोर्डेबल टुरिझमच्या माध्यमातून मदत करावी हे भन्नाटच आहे अगदी म्हणजे आणि हे करून दाखवलं गेल्या पाच महिन्यात आम्ही युरोप साऊथ इस्ट एशिया शिमला मनाली केरळ सगळ्या ठिकाणी म्हणजे आज मी तुम्हाला एक शिमला मनालीची एका टूरबद्दल सांगते की आम्ही तेरा हजार नऊशे रुपयात हनीमून कपल्सना आठ दिवसांची टूर घडवतोय आज तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये एक वेळचं जेवण जरी घेतलं तरी मिनिमम पाचशे रुपयाचं बिल होतं जर व्यवस्थित तुम्ही जेवलात तर मिनिमम ही आठ दिवसांची सहल ज्यामध्ये तुम्हाला चंदीगड ते चंदीगड संपूर्ण गोष्टी म्हणजे आमचं एक वाक्य आहेच की ऑल इन्क्ल्युझिव्ह त्याप्रमाणे तुम्हाला सहलीसाठी कोणताही जास्त खर्च नाही अशा तऱ्हेने संपूर्ण स्थलदर्शन तुमचं वास्तव्य तुमचं जेवण भोजन तुमचं ट्रान्सपोर्ट हे सगळं इन्क्लूड आहे आणि अक्षरशः आज अनेक हनी मुनर्स त्याला बुक झालेले आहे म्हणजे एकेका टूरला शंभर शंभर कपल्स ही असणार आहेत सो ही जी किमया आहे तेरा हजार नऊशेची ही अफोर्डेबल टुरिझममधनं आली आणि त्याच्यामुळे आज जो पर्यटक हनीमूनला जवळच कुठेतरी जाणार होता त्याला मी कुलू मनालीला घेऊन जाऊ शकले म्हणजे मी असं म्हणेन की महाबळेश्वरला गेला असता त्याला त्याच खर्चामध्ये त्याहीपेक्षा कमी खर्चात अरे त्याहीपेक्षा कमी खर्चात <laughs> आमची टॅगलाईनच आहे की महाबळेश्वरपेक्षा कमी खर्चात आता हे जर मी कुलू मनालीला करू शकते तर मी इतर ठिकाणी सुद्धा हे करू शकते आज आम्ही साऊथ इस्ट एशियाला युरोपला पर्यटकांना घेऊन गेलो म्हणजे लाख रुपयापेक्षाही कमी किमतीत युरोपवारी घडवून आणली जवळजवळ एकशे वीस प्रवासी आत्तापर्यंत विणावळच्या माध्यमातून या टूरला जाऊन आले अरे जो so, नुसतं बोलत नाही आहोत तर ते करून दाखवतोय आणि त्याद्वारे पर्यटकांना म्हणजे तुम्हाला सांगते ना की कमर्शियली बिझनेस होत राहतो ते एक आहेच म्हणजे तुम्ही एक कमर्शियल संस्था आहात तुम्हाला त्यातनं प्रॉफिट हे ते सगळं झालं पाहिजे पण त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही अशा गोष्टी करता त्यावेळी एक आत्मिक समाधान मिळतं आणि त्याच्यामुळे ना तुमचं एकूणच कल्चर तुमचं ऑफिसमधलं वातावरण हे खूप प्रसन्न राहतं कारण तुम्ही अशा अनेक गोष्टी करत असता की कर ज्याचा समाजाला नाही म्हटलं तरी फायदा होत राहतो आणि त्याद्वारे हे अफोर्डेबल टुरिझम आम्ही आणलेलं आहे आणि ते आता युरोपसाठी म्हणजे युरोपसाठी आज आपण बोलतोय आणि युरोपसाठी सुद्धा ते आम्ही शक्य करून दाखवलेलं आहे हां म्हणजे आता माझ्या मनामध्ये आता हे सगळं तू बोलत असताना एक काही प्रश्न उभे राहिले आता कमीत कमी खर्चामध्ये युरोपची सहल करायची असं म्हटल्यानंतर दर्जाच्या संदर्भात कुठेतरी तडजोड करावी लागेल का म्हणजे आम्हाला कोणत्या दर्जाची हॉटेल्स राहायला मिळणार आहेत असा एक प्रश्न मनामध्ये येतोच सी कसं आहे की हा प्रश्न प्रत्येक पर्यटकाला पडणं स्वाभाविक आहे की अफोर्डेबल म्हटल्यानंतर क्वालिटीचा प्रश्न नेमका लक्षात येतो आणि त्याच्यामुळे म्हणजे आज मर्सिडीजने सुद्धा अफोर्डेबल लक्झरी म्हणून नवीन छोटी कार आणलेली आहे आता त्याच्यात मर्सिडीजचे कम्फर्ट्स आहेत पण ती छोटी आहे कारण का तर ज्यांना मर्सिडीज वापरायची आहे त्यांना सुद्धा ती अफोर्ड व्हावी हा त्याच्या मागचा हेतू आहे आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे की युरोपमध्ये सुद्धा याच तऱ्हेने ती अफोर्डेबल लक्झरी म्हणता नाही येणार पण अफोर्डेबल टूर्स अशा अर्थाने आम्ही ते आणलेले आता काय असतं की टूरचा जो खर्च असतो हा साधारणपणे विमान प्रवासाचा खर्च विजाचा खर्च त्याच्यानंतर तुमचं राहणं तुम्ही काय बघणार त्याचा साईट खर्च आणि जेवण आणि ट्रान्सपोर्ट ह्याच्यावर अवलंबून असतो आता असं आहे की विणा वर्ल्ड किंवा एकंदरीत आम्ही सगळ्या प्रमोटर्सची एकंदरीत एक कल्चर बघितलं एक uh, मनस्थिती बघितली किंवा विचार बघितले तर आम्ही नेहमीच लॉंग टर्म प्लेयर्स आहोत आम्हाला कोणतीही गोष्ट शॉर्ट टर्म करायला आवडत नाही त्याच्यामुळे आज बिझनेस सुरू केला आहे आणि बिझनेस सुरू केल्यानंतर पर्यटक मिळवायचे आहेत आणि नंतर दोन वर्षांनी विणावळ दिसणार नाही असं आम्हाला करायचं नाही आहे आम्ही ते करणारही नाही आहोत त्याच्यामुळे अमुक एका लेवलची क्वालिटी देणं हे विणावळचं ध्येय असलं तरी ते आम्हाला करावंच लागणार आहे म्हणजे नुसतं ध्येय ठेवून चालावं लागणार नाही आहे तर ते करावं लागणार आहे कारण आज जर तुम्ही माझ्याबरोबर युरोपला आलात तर तुम्ही परत अमेरिकेला येणं ही माझी कमर्शियल इच्छा आहे अगदी कर हां म्हणजे कारण तुम्ही युरोपला आलात आणि तुम्ही तुम्हाला ती जर टूर आवडली नाही तुम्हाला मी आयुष्यभरासाठी गमावून बसले हे मला करायचं नाही आहे हे आम्हाला कुणालाही करायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे क्वालिटी हा जो भाग आहे हा निश्चितपणे पाळला जाणार आहे बेसिक सगळ्या ॲम्युनिटीज बेसिक गोष्टी म्हणजे आपल्या गप्पांमध्ये मी पुढे जाईनच त्या बाबतीत की कशा तऱ्हेनेही क्वालिटी मेंटेन केली जाणार आहे पण एकच मला या ठिकाणी पर्यटकांना सांगावं असं की वी आर लॉंग टर्म प्लेयर्स आम्हाला तुम्हाला नुसतं युरोपला घेऊन जायचं नाही आहे किंवा एकदा तुम्ही बुकिंग केलं म्हणजे आमचं काम संपलं असं नाही आहे तर तुम्ही सतत आमच्याकडे येत राहावं आणि सतत येत राहण्यासाठी तुम्ही समाधानी असणं तुम्हाला त्या टूरचा आनंद मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते मिळण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागणार आहे त्या गोष्टी करणं आम्हाला भाग आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला आवडतील अशी हॉटेल्स चांगला ट्रान्सपोर्ट जे 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 दाखवणं शक्य आहे अशा तऱ्हेचं सगळं साईट सींग त्याच्यानंतर प्रवास ते सुद्धा आणि विजा हे सगळं इन्क्लूड करून तुम्हाला एक अफोर्डेबल अशी कॉस्ट देणं हे आलंच म्हणजे ओघाने आलं त्याच्यात आणि ते करावं लागणार आहे वीणा वर्ल्डच्या वेबसाईटवर वीणा मी जाऊन बघितलं त्याच्यामध्ये सात दिवसापासून ते अगदी एकतीस दिवसापर्यंत तुम्ही जवळजवळ चाळीस पर्याय दिलेले आहेत युरोप टूअरचे असे की सर्वसामान्य पर्यटकाचा थोडासा गोंधळ उडतो ना मग आपल्याला सुयोग्य अशी टूअर कशी काय निवडायची मला ना असं नेहमी वाटत असतं म्हणजे युरोपमध्ये एवढे पर्याय भारतात आणण्यामध्ये निश्चितपणे माझा सिंहाचा वाटा आहे कारण मी पाहिलं की टुरिझम कंपन्या ह्या पूर्वी अगदी पूर्वी तर एक किंवा दोन प्रकारच्याच युरोप सहली करायचे त्याच्यानंतर मग चार पाच ह्याच्यावर आले मला असं वाटायचं की का एवढंच का युरोप इतका प्रचंड मोठा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तुमची आवड माझी आवड इतरांची आवड ह्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला कदाचित युरोपमधला काही एक भाग बघायला आवडत असेल दुसऱ्यांना ईस्टर्न युरोप बघायला आवडत असेल कोणाला नुसतं लंडन बघायचं असेल कोणाला नुसतं स्वित्झर्लंडला जायचं असेल मग मी तुम्हाला एकाच ह्याच्यात का ओ, हे करायचं तोलायचं बरं तुम्हाला तुमची जशी आवड आहे त्याप्रमाणे आम्ही प्रॉडक्ट्स निर्माण करणं हे खरं तर तसं म्हटलं तर मार्केटिंगचं एक प्रसिद्ध तंत्र आहे मग असं जर असेल तर मी तुम्हाला दोनच पर्याय का द्यायचे जेव्हा युरोपमध्ये आज चाळीस पर्याय मी देऊ शकते आणि चाळीस पर्याय घेण्यासाठी पर्यटक तयार आहेत हे फार महत्त्व हां त्यावेळी मी का देऊ नयेत ते कारण कुठेही तुम्ही बघितलं तर आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्हाला असं दिसेल की आम्ही तुम्हाला जे आवडतं आहे पर्यटकांना जे आवडतं आहे ते द्यायचा सतत प्रयत्न केलेला आहे मग पर्यटकाला कधी सातच दिवसांची टूर हवी असते डॉक्टर्स असतात प्रोफेशनल्स असतात त्यांना सुट्ट्या मिळत नाही ते म्हणतात आम्हाला चारच दिवस जायचं आहे कुणी म्हणतं मला एका वेळी त्या सगळ्या दहा देशांचं कडबोळ करायचं नाही आहे मला अगदी एक किंवा दोन देशांमध्ये घेऊन जा कुणी म्हणतं आहे नको रे बाबा अख्खं जग पडलेलं आहे मला दरवर्षी एक एक, 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 एक एक देश बघायचं आहे किंवा एक एक कॉन्टिनेंट बघायचं आहे माझ्याजवळ एवढा वेळ नाही आहे किंवा एवढे पैसे नाही आहेत मला एकाच वेळी तुम्ही युरोप काय आहे ते दाखवून टाका बरोबर सो ह्या so, सगळ्या आवडी निवडी लक्षात घेता म्हणजे हळूहळू पाचच्या दहा दहाच्या वीस वीसच्या पंचवीस पंचवीसच्या पंच तीस आणि आता चाळीस सहली कधी झाल्या हे मलासुद्धा कळलं नाही आणि केल्यानंतर जाणवलं की अरे ही तर गरज होती अगदी हे महत्वाचं आणि मग एकतीस दिवसांची सहल ही हे विणावळचं म्हणजे आजपर्यंत भारतामधनं कोणीही एकतीस दिवसांची सहल करत नाही मला विणा त्या संदर्भात खरंच मनात प्रश्न आहे की एक तर जवळजवळ महिनाभर आपल्या घराच्या बाहेर राहायला पर्यटक तयार होईल का आणि मुळामध्ये ज्येष्ठ नागरिक जर त्या सहलीमध्ये सहभागी झाले तर त्यांच्यावर थोडासा अतिरिक्त ताण येईल का कारण पंधरा जवळजवळ देश आहेत तुम्ही त्यात सांगितलेले आणि एकतीस दिवस म्हणजे एका देशासाठी दोन दिवस असं साधारण मी त्याचं गणित केलं तर हे सगळं ज्येष्ठांना परवडणार आहे का बरोबर आहे पण ही सहल जास्तीत जास्त ज्येष्ठ लोकच घेणार आहेत अरे ही ही वस्तुस्थिती आहे पंधरा देश आणि एकतीस सिटीज त्या ह्याच्यामध्ये आहेत त्या टूरमध्ये म्हणजे अगदी बर्लिनपासून सुरू करून बर्लिन प्राग बुडापेस्ट क्रोएशिया असं करत करत आपण म्हणजे स्लोवेनिया हे ईस्टर्न युरोपचे देश आहेत असं करत आपण लंडनपर्यंत पर्यंत पोहोचतोय म्हणजे एकतीस सिटीज जर म्हटलं तर एका दिवसात एक सिटी असा साधारण तो हे आहे पण तुम्हाला सांगते की ज्येष्ठ नागरिकांना हे शक्य आहे त्याचं कारण त्यांच्याकडे वेळ आहे दुसरं युरोपचं हवामान इतकं चांगलं आहे की तुम्ही नो no डाऊट दिवसभराचा सगळा प्रवास करून दमता पण झोप इतकी सुंदर लागते त्या सगळ्या प्रवासानंतर आणि थकव्यानंतर की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फ्रेश असता बरं मला इथं मला तुला थोडं अडवायचं आहे की युरोपचं हवामान म्हटल्यानंतर ना पर्यटकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे आधी युरोप म्हटलं की थंडी मग चला सामानामध्ये चार चार स्वेटर्स घेऊन चला अशी एक मानसिकता असते बरोबर ही थंडी मला सोसेल का आता आम्ही ज्येष्ठ नागरिक त्याचा तू उल्लेख केलास म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहोत तर मग मला तेवढे ते हवामान सोसेल का मी नेमकं कोणत्या महिन्यामध्ये युरोपची टूर केली पाहिजे आणि युरोप पर्यटन करायचं असेल तर भारतीय पर्यटकाच्या दृष्टीनं सर्वात आल्हाददायक वातावरण नेमकं कोणत्या महिन्यात असेल असे बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत ते सगळ्यांची उत्तर पाहिजे निश्चितपणे त्याचबरोबर तेच सांगते की मगासं जे होतं की एकतीस दिवसांची सहल करणं हे ह्या ज्येष्ठ नागरिकांना का शक्य आहे तर त्यांच्याजवळ वेळ आहे त्यांच्याजवळ तसं सेविंग पण असणार आहे आणि दुसरं म्हणजे ही मंडळी पुन्हा पुन्हा युरोपला जाणार नाही त्याच्यामुळे जेवढा जास्तीत जास्त युरोप बघता येईल म्हणजे ज्यांनी ज्यांनी प्रवास केलेला आहे आता जे वेणावर्ल्डमधे जाऊन आले त्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण दिवसाचा एकूण क्रम काय असतो कशा तऱ्हेने आपली टूर पार पडते त्याच्यामुळे ते एक चक्र जर आपण केलं तर आपण चांगल्या तऱ्हेने युरोप वेगवेगळ्या वेग प्रकारचा युरोप बघू शकतोय आणि ते त्यांना शक्य होणार आहे तशाच मग बऱ्याच अशा सहली आहेत त्याच्यामुळे ह्या सहली घेणारी अनेक पर्यटक मंडळी आहेत एकतीस दिवसांपासून सहा दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारची सहल ही इथे उपलब्ध आहे वेळ तू मगाशी हवामानाबद्दल बोलत होतीस आणि मग मी तुला म्हटलं की साधारण युरोपची सहल करायची असेल पर्यटन करायचं असेल तर आपल्या भारतीय पर्यटकांसाठी सर्वात आल्हाददायक वातावरण कोणत्या महिन्यात असतं अगदी छान आहे कारण हा प्रत्येकाला प्रश्न पडतो हो आणि मला अनेक जण फोन करून विचारतात येऊन विचारतात की आम्ही नक्की कधी जावं म्हणजे तुम्ही आम्हाला काय सजेस्ट कराल तर त्या सगळ्याच मी आता इथे उत्तर देते की जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाची आवड वेगळी आहे तसं या बाबतीत सुद्धा हवेच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाची आवड वेगळी आहे कुणाला थंडीत जायला आवडतं कुणाला थंडी सोसवत नाही कुणी म्हणतं की आम्हाला बर्फच बघायचंय कुणी म्हणतं आम्हाला नको जास्त बर्फ नको अशा तऱ्हेचं त्याच्यामुळे या सगळ्याला पोषक असं एक चक्र आहे युरोपचं आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की युरोपमध्ये साधारण आपल्यासारखंच म्हणजे आपल्याकडे एवढे सिव्हिअर सीझन्स नसतात पण त्यांच्याकडे आत्तापासून म्हणजे साधारण ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत असा अगदी हिवाळा म्हणता येईल किंवा थंडी हे असते त्याच्यामुळे ज्यांना हिवाळा नको असतो किंवा थंडी सोसवत नाही त्या मंडळींनी ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारी एंड पर्यंत न गेलेलं चांगलं अच्छा ओके ज्यांना बर्फच हवाय किंवा बर्फा ज्यांना बर्फात हा ज्यांना बर्फात बुडालेलं स्वित्झर्लंड बघायचंय किंवा ती अक्षरशः पांढरी शाल आपण म्हणजे पांघरल्यासारखी जी धरती असते ती बघायची आहे त्यांनी ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये प्रवास करावा हे खूप खूप महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर मग त्या हळूहळू दिवस मोठे व्हायला लागतात आणि मग मार्चपासून तुम्हाला थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते म्हणजे ज्यांना कमी थंडी आणि उन्हाळा पण नको अशी जे ज्यांची सिच्युएशन आहे त्यांनी मार्चपासून ते, ते जूनपर्यंत असा प्रवास करा म्हणजे काय एका गोष्टीचं अतिशय छान उत्तर दिलेलं आहेस की ते चार चार स्वेटर घेऊन निघायचं जे ऑप्सेशन आहे ते सुद्धा त्या संदर्भात सुद्धा तारतम्य पाळायला पाहिजे बरोबर बरोबर पर्यटकांनी चार चार स्वेटर घेऊन जायचं म्हणजे <laughs> जर ते पर्यटनालाही वापरायचे नसेल तर वापरायचं कधीच <laughs> असा प्रश्न पडतो म्हणून एकदा जायचं म्हटलं की ते घ्यावे लागतं ते थंडीमध्ये त्यांनी वापरलं थंडीत गेले त्यांना ते वापरता येते पण जेव्हा सौम्य वातावरण आहे तेव्हा उगाच सामानाचं वजन वाढवण्यामध्ये काय कारण जेवढं तुम्ही कमी सामान घ्याल तेवढं जास्त चांगलं आहे oh. त्याच्यामुळे कमीत कमी सामान आपण त्याच्यावर येऊच की सामानाची बांधाबाण कशी करावी या ह्याच्यावर आपण येऊच पण त्याआधी आपला हा जो हवेचा प्रश्न आहे तो आपण हे करूया की मार्चपासून ते जूनपर्यंत हे ज्यांना सौम्य व्यवस्थित हवामान हवं असतं ती मंडळी या ह्याच्यात प्रवास करू शकतात युरोपचा जो उन्हाळा आहे hmm. हा जुलै ऑगस्ट किंवा जून जुलै ऑगस्ट जून पंधरापासून ते सप्टेंबर पंधरापर्यंत पर्यंत हा साधारण उन्हाळा उन्हाळ्याचा काळ आहे म्हणजे ज्यांना अजिबात थंडी नको आहे मला स्वेटर चढवायचा नाही आहे अंगावर म्हणजे फक्त कुठे माउंट इटलीसला गेलो किंवा एखाद्या बर्फाच्या ठिकाणी गेलो तर मला स्वेटर चढवायला आवडेल अदरवाईज मला युरोपमध्ये जाऊन अगदी शर्ट पॅन्टवर राहायला आवडेल किंवा अगदी कॅज्युअल मध्ये राहायला आवडेल अशी ज्यांची मानसिकता आहे त्यांनी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा कालावधी निवडावा आणि मग परत सप्टेंबर पासून ते चक्र असं होतं परत थंडी वाढायला सुरुवात होते आणि मग त्याप्रमाणे सो so, ह्या तऱ्हेने युरोपचं हवामान आहे आपल्याला जसं सोसवेल त्याप्रमाणे आपण आपली सहल निवडावी आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस टुरिझम या मनस्थितीचे आहोत त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळी जायला वाटेल त्यावेळी युरोपची टूर आमच्याकडे असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणताही महिना सांगा त्यावेळी युरोप टूर असणार आहे जास्तीत जास्त पर्यटक मात्र मार्चपासून ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत प्रवास करतात अरे आणि अगदी थंडीवर प्रेम करणारे ज्यांना स्कीइंग बघायचं आहे स्किंग म्हणजे ते बर्फ बघायचं आहे स्नो अगदी पसरलेला बघायचं आहे ती मंडळी मात्र थंडीत प्रवास करतात काय बात आहे म्हणजे खरं ते ह्या सगळ्या आपल्या गोष्टींचा आणि संभाषणाचा लसावी हा आहे की युरोप खंड हा कोणत्याही कालावधीमध्ये अतिशय वेगवेगळं सौंदर्य आपल्याला देणारा असा कालावधी आहे